पनवेलमधल्या खारघरवासियांनी हा निर्धार केलेला आहे की जनता दल युनायटेडचे हे चारही उमेदवार ते महापालिकेत पोहोचवणार आहेत आणि खारघरवासियांनी जो प्रतिसाद दिलेला आहे, पनवेल आणि खारघरची जी प्रतिमा आहे प्रस्थापित पुढाऱ्यांनी तयार केलेली की पैसे दारू भेटीगाठी दिल्याशिवाय निवडणूक लढवता येत नाही, ही सगळी प्रतिमा पुसून स्वच्छ खारघर स्वच्छ पनवेल चा नारा देत इमानदार लोक चांगल्या विचारांची माणसं त्या कॉर्पोरेशनमध्ये पाठवायची आहेत आणि जे प्रस्थापितांचं भ्रष्ट राजकारण आहे ते दूर सारण्याचं काम हे आमचे उमेदवार करतील याची मला खात्री आहे. नितीश कुमारांनी या देशामध्ये भ्रष्टाचारमुक्त शासन कसं दिलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. नशाबंदी केलेली आहे, शराबबंदी केलेली आहे, महिला तिथे खुश आहेत, सर्वसामान्य नागरिक खुश आहेत. अशा नितीश कुमारांचा झेंडा घेऊन जनता दल युनायटेड प्रथमच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरली आहे. आम्ही सुरुवात छोटी केली आहे पण ही दमदार सुरुवात असेल याची खात्री आम्ही देतो, आमचा विश्वास व्यक्त करतो. आमचे उमेदवार हे कार्यकर्ते आहेत, सामाजिक चळवळीतले आहेत, मग रक्तदान शिबिर असेल, दारूबंदीच्या विरोधातली मोहीम असेल, महिलांची चळवळ असेल, सामाजिक काम असतील त्याच्यातनंही पुढे आलेले आहेत. त्यामुळे प्रस्थापित राजकारणाच्या सोबत गेली नाही आहेत, भ्रष्ट राजकारणाच्या सोबतही गेलेली नाही आहेत. ही चांगली मंडळी आहेत म्हणून ही चारही मंडळी असोत किंवा आमच्या मित्रपक्षांचे उमेदवार असोत या सगळ्यांनी म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की हे चित्र बदलू आणि एक नवा आदर्श घालून देऊ. मी अरविंद शर्मा प्रभाग नंबर 5 से खड़ा हुआ हूँ और जनता दल यूनाइटेड से प्रत्याशी हूँ और अभी आने वाले चुनाव में लोगों की सेवा के लिए हम खड़े हुए हैं. हम जो उनकी समस्याएं हैं वो हल करेंगे और जो हर लोगों के पास जा जा के उनसे मिलेंगे, पूछेंगे आपकी क्या समस्याएं हैं, उनको हम पूरा करने की कोशिश करेंगे. और हमारे आज कपिल साहब जी आए थे और उनके आने से हमारा और हमारे जो 3 प्रत्याशी लोग थे उनका उत्सव बढ़ाया उन्होंने, उसके लिए मैं उनको बहुत बहुत आभारी करता हूँ. हमको बहुत खुशी है और फर्स्ट टाइम जनता दल यूनाइटेड को हम लोग ने खारघर में लाए और लोगों को देखा, लोग हमारे से जुड़े और उससे बहुत अच्छा लगा और उत्साह भी हुआ और हम लोग को भी काफ़ी उत्साह है कि हमसे जनता जुड़ रही है.